सातारा जिल्ह्यातील अग्रेसर असलेला किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि त्याला संलग्न असलेले प्रतापगड आणि खंडाळा कारखाना हे तिन्ही कारखाने बुडीत काढण्याचे पाप माजी आमदार मदन भोसले यांनी केलं आणि त्यांच्याच काळात या कारखान्यांना बँकांनी थकवलेल्या कर्जापाई जप्तीच्या नोटीस बजावल्या. तरी देखील आम्ही आमचे राजकीय अस्तित्व पणाला लावून हे कारखाने वाचवण्याचे प्रयत्न करत आहोत. मात्र मदन भोसले त्यांनी केलेले पाप आमच्या माथी मारण्याचं काम करत आहेत. तरी त्यांच्या पापाचा पाढा आम्ही वाचणार असून त्यांच्या काळ्या कृत्यांची माहिती जनतेसमोर मांडू असे मत सातारा जिल्हा बँकेचे जिल्हाध्यक्ष तसेच किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन पाटील यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. साधारण 2020 पासूनच या बँकांनी कारखान्याला जवळजवळ आज अखेरपर्यंत 8 नोटिसा वेगवेगळ्या तारखांना या बँकांनी नोटिसा दिल्या होत्या की तुम्ही पैसे भरा अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल. हे 8/1/2020 पहिली नोटीस आली आणि त्यानंतरच्या सगळ्या अशा 8 नोटिसा या बँकांनी कारखान्याला पाठवल्या. पण मदन भोसले आणि त्यांच्या संचालकांनी यामधील कोणतीही रक्कम या बँकांमध्ये भरली नाही आणि ही सर्व खाती बँकांची NPA मध्ये गेली, त्यामुळं आज ही बँकांना जप्तीची कारवाई म्हणा किंवा लिलावाची प्रोसेस करण्याची बँकांवर वेळ आली. परंतु मी या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की जरी हे लिलावाची नोटीस बँकांनी काढलेली असली तरीसुद्धा ते होणार नाही यासाठी आमचं संचालक मंडळ निश्चितपणे काम करत आहे आणि त्यामध्ये आपल्याला निश्चितपणाने यश येत आहे. द कॉलमसाठी मुकुंदराज काकडे, सातारा.